नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिसिजन मेकिंग किंवा निर्णय क्षमतेवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे याच्याबद्दल माहिती पाहायची आहे. आपण 2019 जे विचारलेले प्रश्न आहे ते ॲट द एंड सर्व डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहे सोडवत असताना, ज्या माझ्याकडून मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्या पहिल्यांदा आपण चर्चा करून घेऊ, त्यानंतर मग आपण प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी सुरुवात करूया. चला तर मग वन बाय वन आपण नेहमीप्रमाणे जसं पॅसेज देखील सोडवताना आपण दोन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी डिवाइड केले होते, सो या लेक्चरमध्ये देखील आपण काय करणार आहे की दोन कॅटेगरीमध्ये आपण विद्यार्थी डिवाइड करणार आहोत. पहा, एक पहिली कॅटेगरी आहे याच्यामध्ये, म्हणजे असा वर्ग की ज्याला वाचलेली माहिती त्या ठिकाणी काय होते आहे, व्यवस्थित आकलित होते आहे. म्हणजे ते काय वाचतायत बघा बरं का. आता तुम्हाला माहीत असणार, म्हणजे तुम्हाला हे जगाला ओरडून सांगायची गरज नाही की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता, फक्त तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुमच्या लेवलला की तुम्ही ह्या कॅटेगरीत बसताय की ह्या कॅटेगरीमध्ये बसताय. तर सहसा आपण जे बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये, 5-10% कॅटेगरी अशी आहे की ज्यांना वाचलेली माहिती काय होते, आकलित होते, मी काय वाचतो आहे हे त्याच्या मेंदूला कळते. पण मॅक्झिमम जे विद्यार्थी असतात, सो वाचलेली माहिती त्यांना आकलितच होत नसते, ते वाचत असतात. सो तो रूल आहे, म्हणजे पेपर हातात आल्यास तुम्ही वाचणारच आहे. पण आपण काय वाचतोय, काय विचारलेलं आहे याचं त्यांना आकलन होत नाही. स्पेशली तेव्हा जेव्हा प्रश्न हे अर्ध्या पॅरेग्राफचे असतात, म्हणजे किंवा अर्ध्या आपल्याला म्हणावं लागेल पेजेसचे प्रश्न असतात. डिसिजन मेकिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 10-10, 15-15 तुम्हाला जर वन लाईनर जर विचारलं की भारतीय घटनेचे शिल्पकार कोण, येतं लक्षामध्ये, किंवा प्लासीची लढाई कोणी लढली होती, असं वन लाईनर विचारलं तर तुम्हाला आकलित होईल. पण तीच गोष्ट एखाद्या पॅरेग्राफच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे, म्हणजे 7-8, 10-15 ओळींमध्ये दिलेली आहे, तर मग ती सहसा काय होत नाही, विद्यार्थ्यांना आकलित होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता, येतं लक्षात, हे तुम्ही तुमचं डिसाईड करा. पहिल्या वर्गासाठी बोलू, येतं लक्षामध्ये, जे हुशार विद्यार्थी असतात ज्यांना वाचलेली माहिती आकलित होते, म्हणजे सो त्यांना प्रश्न सोडवताना फक्त काय लक्षात घ्यायचं आहे, एकच टिप्स आहे त्यांच्यासाठी की त्यांनी पोस्ट लक्षात घ्यायची आहे त्यांची, की प्रश्न वाचत असताना पहा डिसिजन मेकिंगमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला काहीतरी इमॅजिन करावं लागते. सो कधी तुम्ही पोलीस अधिकारी असता, कधी तुम्ही कलेक्टर असता, कधी एक सामाजिक कार्यकर्ता असता, तर कधी दुकानदार असतात. सो कधी पालक बनू शकतात, तर कधी विद्यार्थी बनू शकतात. सो मॅक्झिमम प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला ते काय करतात, डिसिजन घ्यायला भाग पाडतात. पण मोस्ट म्हणजे काही काही वेळेस असंही म्हणता येईल आपल्याला की विद्यार्थी म्हणून किंवा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून, लोकनेता म्हणून तुम्हाला कधी कधी डिसिजन घ्यायला लावतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकच वेळेस मी कलेक्टर आहे असं नाही समजायचं. फक्त काय, कशावर फोकस करायचं आहे तुम्हाला, तुमची पोस्ट कोणती असणार आहे, किंवा त्या पॅसेजमध्ये किंवा त्या डिसिजन मेकिंगच्या प्रश्नामध्ये तुमचं पद कोणतं दिलेलं आहे, हे त्या पोरांना विचारात घेऊन प्रश्न आकलित करायचा आहे. पुढचं सोपं आहे, ते पाहायचंच आहे आपल्याला. सो त्यांना तसाही प्रश्न आकलित होतो, त्यामुळे त्यांचे काही इश्यूज नसतात. परंतु लक्षात घ्या बरं का, यांचा पण एक प्रॉब्लेम असतो. यांचा प्रॉब्लेम असा असतो की परीक्षेमध्ये वेळ कमी असतो. एक्झाममध्ये काय असते, वेळ कमी असते, कमी वेळात लवकर लवकर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. त्याच्यामुळं त्याला एक प्रकार तुमच्यासोबत घडू शकतो, त्याला धांदरटपणा म्हणतात, म्हणजे प्रॉपर शब्द आणि विदर्भाच्या भाषेत बोलायचं झालं तर भलर भलर होऊ शकते त्यांच्याकडून. धांदरटपणा म्हणजे काय, हे सोडू की ते सोडू, मग लक्षातच येत नाही. ॲक्च्युली मी ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलो आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकल का बोलतो आहे, कारण मी ह्या सर्व प्रोसेसमधून गेलेलो आहे, मला अनुभव आहे. त्याच्यामुळं मी इम्प्रॅक्टिकल किंवा इमॅजिनरी कोणतीच गोष्ट बोलत नाही आहे. मी तुमच्याशी स्पष्ट शब्दामध्ये, लोकल लँग्वेजमध्ये, स्पष्ट भाषेमध्ये मी तुमच्याशी बोलतोय. म्हणजे की भरपूर असे पोरं आहे जे परीक्षेमध्ये त्यांची धांदल उडते, येतं लक्षात, किंवा ते धांदरटपणा करतात, किंवा त्यांच्यासोबत विदर्भाच्या भाषेमध्ये भलर भलर होऊ शकते. सो त्याच्यामुळं ते ह्या कॅटेगरीतून ऑटोमॅटिक ह्या कॅटेगरीत फेकले जातात. सो त्यांच्या पुढं असते सगळं दिलेलं, पण आपण काय वाचतो, घाई त्यांच्या मागं घाई एवढी असते, किंवा प्रेशर असते ना. भरपूरदा असं होते की 3-3, 4-4 मुलं अटेम्प्ट देतात पण प्रिलिम्सच निघत नाही. भरपूरदा इंटरव्ह्यूला जाऊन येतात परंतु पोस्ट मिळालेली नसते. मग काही काही लोकांना तर त्या एक्झाम हॉलमध्ये त्यांचे आई बाबा, ते जे की सतत त्यांना स्कोल्ड करतायत किंवा त्यांना रागवतायत, नातेवाईक, मित्र, येतं लक्षामध्ये, हे सगळे अचानक आठवायला लागते. त्याच्यामुळं त्यांची अशी धांदल व्हायला लागते, काय करून काय नाही असं व्हायला लागते. म्हणजे सो ते पोरं कदाचित ह्या कॅटेगरीमधून, म्हणजे असे आहेच, 10% जर म्हटलं ना हुशार पोरं, त्यापैकी 5% पोरं ऑटोमॅटिक ह्या कॅटेगरीत चालले जातात, येतं लक्षामध्ये, गरीब कॅटेगरी म्हणू आपण याला. सो ह्या कॅटेगरीमध्ये येतात, पर्सनली घेऊ नका याला. सो ह्या कॅटेगरीमध्ये ऑटोमॅटिक ते काय करतात, उडी मारतात. मग आपल्याकडे ह्याही कॅटेगरीसाठी काय आहे, त्या ठिकाणी फॉर्म्युले आहे, म्हणजे की डिसिजन कसे घ्यायचे आहे. ह्याच्यामध्ये आपण सर्व जे आहे, आपण जे म्हणू शकतो की याला ट्रिक्स म्हणू शकता किंवा शॉर्टकट्स म्हणू शकता, जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचे आहे. वाचलेली माहिती आकलित न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रामा जिंदाबाद. कसा ते थोड्या वेळानं पाहू. जसं आत्तापर्यंत आपण शिकलेलो आहे ड्रामा जिंदाबाद, सो वाचत असताना काय करायचं, त्या ठिकाणी ड्रामा करायचा. कसा करायचा,
आपण याच्या आधीच्या पॅसेजेसमध्ये पण पाहिलं होतं, आत्ता पण आपल्याला ते पाहायचंच आहे. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांनी जर त्यांना प्रश्न आकलित झाला नाही आणि डायरेक्ट ऑप्शन वाचायला लागले ते, म्हणजे असं जर झालं प्रश्न वाचला पण डोंबलं काही कळालं नाही, कशाचा कशाला पत्ता लागला नाही, मग आता तरी मला उत्तर सोडवायचंच आहे कारण डिसिजन मेकिंगचे मार्क निगेटिव्ह होत नाही. तुम्ही जर बाकी सीसॅटचा पेपर पाहिला त्यामध्ये जर तुमचे 3 उत्तरं चुकले तर तुमचे 2.5 मार्क जातात, एका प्रश्नाचे मार्क जातात, म्हणजे 2.5 मार्क जातात. लमसम आपण तीन पकडू म्हणजे प्रत्येक एक प्रश्न चुकला तर तुमचा 1 मार्क जातो. मात्र डिसिजन मेकिंगमध्ये तसं नाही आहे. तुम्ही कोणतंही डिसिजन घ्या, येते लक्षामध्ये, चुकीचं जरी डिसिजन घेतलं तर तुमचे मार्क वजा होत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक कॅटेगरीतला पोरगा डिसिजन मेकिंग सोडवणारच आहे. मग डिसिजन मेकिंग सोडवत असताना सहसा त्याने काय करायचं आहे, जरी त्याला प्रश्न कळाला नाही तरी त्यांनी काय करायचं आहे, त्या ठिकाणी एक्स्ट्रीम डिसिजन घेण्याचं काय करायचं आहे, त्या ठिकाणी टाळायचं आहे. दुसरं, प्रश्न सोडवत असताना जास्त भावनिक होऊन जायचं नाही. काही काही लोक इमोशनल होऊन जातात, म्हणजे पेपर सोडवत असताना त्यांना इमोशनॅलिटी आठवते, किंवा एखादा गरीब असते, म्हणजे एखादा असतो, म्हणजे एखादा आपल्यासारखा दिसून येतो त्याच्यामध्ये, नाही पार्ट टाईम जॉब करणारा, आणि पोरगा काय होऊन जातो, अतिशय जास्त भावनिक होऊन जातो. तर अतिशय जास्त पण भावनिक तुम्हाला निर्णय घ्यायचे नाही आहे. भावनिक घ्यायचे पण कधी घ्यायचे ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे निर्णय. पण सहसा 90% केसेसमध्ये भावनिक निर्णय घ्यायचे नसतात, येते लक्षामध्ये. प्रशासनामध्ये ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. प्रशासन कधीही लक्षात ठेवा, ही सेवा आहे. तुम्हाला कधीही, तुम्ही गरीब आहे म्हणून तुम्हाला जॉब कधीही देणार नाही प्रशासन. तुम्ही त्या पदासाठी सुटेबल आहेत का? सो तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा का राजाचा लेकरू असा, आयोगाला घेणं देणं नाही. आयोगाचं म्हणणं आहे तुम्ही ह्या जॉबसाठी सुटेबल आहे, तुम्ही बरोबर ह्या जॉबसाठी, म्हणजे जे काही पात्रता आहेत तुमच्या प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू त्या क्रॅक केलेल्या आहे, घ्या पद. ते असं म्हणणार नाही, अरे हा तर फार गरिबीतून आलेला आहे, चला ह्याला देऊन टाकू पद आपण, हा तर खूप स्ट्रगल वर करून आलेला आहे, आणि तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये रडगारण गायला लागलेत की मी फार गरीब बैचातून आलो आहे ना, असं पाहिजे तसं. सो आयोगाला घेणं देणं नाही. आयोगाला काय पाहिजे, प्रॅक्टिकल बोरं पाहिजे. त्याच्यामुळं तुमचे डिसिजन पण काय असले पाहिजे, त्या ठिकाणी प्रॅक्टिकॅलिटीशी रिलेटेड असले पाहिजे. म्हणजे पुढं जाऊया. हां, आता हे फार महत्त्वाचं आहे, इथं मी स्टार मारून ठेवलेलं आहे. सहसा जेव्हा ऑप्शनमध्ये तुमच्या हे शब्द असतात एन जी ओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, जे सहसा समाजसेवेसाठी बनलेले असतात, त्यांचा त्याच्या मागून कुठलाही हेतू नसतो, किंवा लोकांचा सहभाग जिथं जिथं असतो, येतं लक्षात. एका प्रशासकाची सर्वात जबरदस्त स्किल काय आहे, की त्याला लोकांकडून कामं करून घेता आले पाहिजे, येतं लक्षामध्ये. सो तो चालला की लोकांनी ॲटोमॅटिक कामं केले पाहिजे, याला म्हणतात लिडरशिप क्वालिटीज म्हणतात. म्हणजे एका प्रशासकामध्ये ह्या लिडरशिप ज्याला क्वालिटीज म्हणतो ह्या असायलाच पाहिजे. सो त्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा, म्हणजे लोकांकडून तुम्हाला काम करून घेता आलं पाहिजे, ही पण एक क्वालिटी आहे बरं का, ही तुमच्यामध्ये 100% असायला पाहिजे, येते लक्षामध्ये. सो एन जी ओ आणि लोकांचा सहभाग जर असेल, येते लक्षात, तर बिंदास ते उत्तर मारायचं, उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस तुमचे जास्त असतात. मी म्हणत नाही 100% बरोबर येते, पण मी हे सांगतो की उत्तर तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात, येते लक्षात. मागच्या 2-3 वर्षाचे पेपर तुम्ही उघडून पहा, जिथं जिथं एन जी ओ आणि लोकांचा सहभाग आहे त्याला 2.5 पैकी 2.5 मार्क दिलेले आहे बरं का. याच्या मागचं रिझन पण सांगितलेलं आहे की लोकांकडून कामं घेऊन घेता आले पाहिजे अधिकाऱ्याला. सो हे उत्तर मारण्यावर तुमचा भर जरा जास्त असला पाहिजे. सो ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. एखादी टिप्स लक्षात आली नाही तर तुम्ही थोडासा व्हिडिओ बॅक करून देखील पाहू शकता. आपण पुढे जाऊया, वेळ न घालवता. परीक्षा जवळ येते आहे त्यामुळे आपण जास्त वेळ न दवडता काय करणार आहोत, पटापट जे जे महत्त्वाचं आहे सगळं आपण त्या ठिकाणी पाहून घेणार आहोत. डिसिजन मेकिंगचे प्रश्न विद्यार्थ्यांना पेपरच्या सुरुवातीला सोडवणे अपेक्षित आहे. हां, मी याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे की सुरुवातीला काय सोडवलं पाहिजे, पॅसेज कधी हातात घ्यायचे, किंवा मॅथमॅटिक्स कधी हातात घ्यायचं, रिझनिंग केव्हा हातात घ्यायचं, कोणता पोर्शन सोडून द्यायचा परीक्षेमध्ये, कारण जास्तीत जास्त मार्क मिळवायचे, काय येते याच्यापेक्षा आपल्याला काय येत नाही, काय सोडवायचं याच्यापेक्षा काय सोडून द्यायचं आहे, हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलणारच आहे. पुढचं लेक्चर उद्या किंवा परवामध्ये येऊन जाईल, लवकरात लवकर येईल, म्हणजे कारण परीक्षा जवळ आलेली आहे. तर डिसिजन मेकिंगचे प्रश्न सहसा काय करायचं, विद्यार्थ्यांनी पेपरच्या सुरुवातीला सोडवायचं. याचं कारण असं आहे की ह्याचे मार्क हे तुमच्या हातात आहे, तुम्ही याच्यामध्ये थोडंसं एक जर प्रिकॉशन्स घेतले तर 12.5 पैकी 12.5 मार्क मिळवू शकता. आणि तेच जर तुम्ही पेपरच्या शेवटी सोडवतो म्हटलं तर कधी कधी विद्यार्थ्यांना 5 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देखील मिळत नाही, हातातले 12.5 मार्क ते गमावतात. तुम्ही उत्तरं चुकवले तर चालतात, तुम्ही परीक्षेमध्ये उत्तरं चुकवले तर चालतात, पण तुम्ही जर रिकामे सोडून दिले डिसिजन मेकिंगचे तर तुम्हाला कुठलाही मार्क मिळत नाही, येतं लक्षामध्ये. त्यामुळं अपेक्षित हे आहे की सुरुवातीलाच जेव्हा पेपर तुमच्या हातात येतो तेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंगचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणे मला अपेक्षित आहे. पुढे जाऊया. निर्णय हा मॅच्युरिटी दाखवणारा असला पाहिजे, हे डोक्यात ठेवा बरं का. हे बॅक द माइंड तुम्हाला काय करायचे, हॅमरिंग करायचे या 2-3 दिवसामध्ये, की तुम्ही जो कोणता निर्णय घ्याल हा मॅच्युरिटी दर्शक असणारा पाहिजे. त्यामधून तुमची इमॅच्युरिटी नाही दिसली पाहिजे, कोणताही डिसिजन घेऊन घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सांगितलंय की असं असं आहे, हा गुंड आहे, समाजामध्ये दहशत माजवतो, आणि मग तुम्ही याच्यावर काय डिसिजन घ्याल, सर मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्याचा एन्काउंटर करून टाकल,
सो असे निर्णय घ्यायचे का? बिलकुल नाही. मला इंटरव्ह्यूला त्यांनी क्वेश्चन विचारला होता, म्हणजे 2017 का 2018 मला सुभेदारीमध्ये राजूरकर साहेबांचं पॅनल होतं, अमरावतीचेच ते कमिशनर होते पण औरंगाबादच्या पॅनलचे ते चेअरपर्सन होते. त्यापैकी जो IG होता म्हणजे औरंगाबाद विभागाचा, त्यांनी मला तो प्रश्न विचारला होता आणि त्या उत्तर त्याचं फार समाधानकारक दिलं होतं मी. सो त्यांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही गोंदियाचे त्या ठिकाणी, हा पण प्रश्न आज नाही उद्या येणार आहे बरं का तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये. आत्तापर्यंत बहुधा हा प्रश्न विचारलेला नाही आयोगाने, तुम्हाला आज नाही तर उद्या येणारच आहे हा प्रश्न डिसिजन मेकिंगमध्ये. सो त्यांनी असं विचारलं होतं की तुमची गोंदियामध्ये काय झालेली आहे, गोंदियासारख्या नक्षलाईट एरियामध्ये, गडचिरोलीसारख्या नक्षलाईट एरियामध्ये. मी दुसरा माझा प्रेफरन्स DYSP टाकला होता, डेप्युटी कलेक्टर नंतर DYSP टाकलेला होता, म्हणून मला त्यांनी प्रश्न विचारला तो की तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे ॲज अ DYSP म्हणून तुम्ही अपॉइंट आहात आणि तुम्हाला न्यूज मिळाली की एक कुख्यात गुंड सापडलेला आहे आणि तुम्ही त्या कुख्यात गुंडाला पकडायला गेले, तुमच्यासोबत 2 कॉन्स्टेबल आहेत, तुम्ही तिथं गेले त्या गुंडाला पकडलं पण तुम्ही, पण तुमच्या असं लक्षात आलं की 100 लोक हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन काय करतायत तुमच्याकडे, त्याचे सहकारी अप्रोच करतायत, अशा वेळेस तुम्ही काय कराल? सो मी जेव्हा क्लासमध्ये विचारलं होतं, माझ्या विद्यार्थ्यांनी हे दिला होता की एकदम सर आपल्याकडे रिव्हॉल्वर असते किंवा एखादी जर बंदूक असेल आपण तर डायरेक्ट एन्काउंटर करत पुढं पुढं जाणार आणि त्याला काय करणार, गुंडाला हेडक्वार्टरला घेऊन जाणार. सो असे उत्तरं जर दिले तर तुम्हाला ते लगेच हाकलून देतात की बाबा हा एकदम सिंगम स्टाईलमध्ये बोलतोय, सिंगम मूवीमध्ये चांगला वाटतो म्हणजे रिअल लाईफमध्ये नाही. आता तुम्ही विचार करा, 100 लोक तुम्हाला मारायला येतात, तुम्ही बलिदान देऊ शकता तुमच्या जीवाचं, पण कधीही लक्षात ठेवा बरं का, हे जे म्हटलं ना मी तुम्हाला, मॅच्युरिटी कशाला म्हणतात? मॅच्युरिटी याला म्हणतात की देशासाठी जीव देण्यापेक्षा देशासाठी जगता आलं पाहिजे, याला म्हणतात मॅच्युरिटी. येतं लक्षात? सो त्या केसमध्ये तुमचा जीव देण्यापेक्षा तुम्हाला, तुम्ही तर तुमचा जीव देऊ शकता जर हवा असेल तर, पण तुमच्यासोबत 2 कॉन्स्टेबल पण आहे ना, त्यांची पण जबाबदारी तुमच्यावर आहे. मग हे 100 लोक येत आहेत तुम्हाला आणि तुमचं, तुम्हाला जर त्यांनी मारलं, तुमच्या दोन्ही कॉन्स्टेबलला ठार केलं, तसंही ते त्याला सोडून नेणारच आहे, म्हणजे तुमच्यासोबतच्या त्या कार्यकर्त्याला सोडून नेणारच आहेत ते तसे पण. त्यापेक्षा बेटर काय आहे, त्याला तात्पुरतं सोडून द्यायचं. पहिले तर मी त्यांना सांगितलं होतं की मी हेडक्वार्टरला फोन लावणार आणि जास्तीची कुमक मागून घेणार, तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही नक्षलाईट एरियामध्ये आहे, तिथं रेंज वगैरे काहीच नाही. ठीक आहे म्हटलं, मग अशा वेळेस मी काय करणार, तिथून पळ काढणार. तर ते म्हणे तुम्हाला शोभते का म्हणे, तुमची पर्सनॅलिटी पहा म्हणे, आणि त्यांनी शब्द वापरला सिंगम स्टाईलमध्ये तुमची पर्सनॅलिटी आहे आणि पळून जाण्याच्या गोष्टी करता म्हणे तुम्ही. मी म्हटलं सर हे धाडसाचा निर्णय आहे. धाडस म्हणजे काय? योग्य वेळी अयोग्य निर्णय घेणे म्हणजे धाडस नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे याला धाडस म्हणतात. त्यांना जाऊन भिडणे याच्यात धाडस नाही आहे सर, वेळेवर माघार घेता येणे हे योग्य डिसिजन आहे त्याच्यावर, कारण त्याच्यामध्ये माझ्यासोबत माझे 2 कॉन्स्टेबल पण आहे म्हटलं सोबत, आणि त्यांचा जर मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तर ते पॅनलमधले मेंबर एकमेकाकडे पाहून हसले होते, त्यांना फार बरं वाटलं होतं, म्हणजे की बाबा ह्या व्यक्तीनं काय दिलेलं आहे, एकदम जबरदस्त उत्तर दिलेलं आहे. येतं लक्षात? मला माहीत नव्हतं माझं दिलेलं उत्तर योग्य आहे की अयोग्य आहे, पण त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं होतं, कारण माझं उत्तर योग्य अयोग्य आहे याच्यापेक्षा मॅच्युअर ते उत्तर होतं म्हणजे. आणि त्या जो काही माणूस आपल्याला सापडलेला आहे त्याला आपण परत पण पकडू शकतो ना, पण 2 माणसाचा जर जीव गेला, येतं लक्षात, तुमचाही जीव गेला तो तरी परत येणार आहे, तसाही तो माणूस ते सोडूनच नेणार आहे ना तुमच्यासोबतचा, येतं लक्षामध्ये. सो असे तुम्हाला काय करता आले पाहिजे, मॅच्युअर डिसिजन घेता आले पाहिजे. येतं लक्षामध्ये? मी एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, ठीक आहे, आपण एक्झाम्पल पण याच्यातले पाहू, म्हणजे पुढं जाऊया आपण. त्यानंतर पोलीस प्रशासनाशी संबंधित निर्णय घेताना तुम्हाला 100% असं होणार आहे की एक तरी प्रश्न पोलीस प्रशासनाशी संबंधित येणार आहे. 1 ते 2 प्रश्न डिसिजन मेकिंगमध्ये 100% पोलीस प्रशासनाशी संबंधित असतात. म्हणजे असे प्रश्न निर्णय घेताना पोलीस प्रशासनावर विश्वास दाखवणे काय आहे, म्हणजे तुमचं जे डिसिजन आहे त्यांनी तुमच्या पोलीस प्रशासनावर काय दाखवला पाहिजे, विश्वास दाखवला पाहिजे. परत मी तुम्हाला एक इंटरव्ह्यूमधलाच किस्सा सांगतो. सो मला त्यांनी त्याच पॅनलनी विचारलं होतं की बाबा जर तुम्ही रस्त्यानं चाललेले आहात आणि रस्त्यानं जात असताना तुम्हाला 2000 रुपयाची नोट सापडली, मग तुम्ही काय कराल? मी म्हटलं तिथंच थांबून राहील, म्हटलं की आणि जो कोणाची आहे त्याला ती नोट परत देईल, म्हणे कोणी आलं नाही तिथं. मी म्हटलं मी तरी थांबल तिथं, येण्याची वाट पाहिल. नाही म्हणे 2 तास कोणीच नाही आलं. म्हटलं अशा वेळेस मी मग ती घेईल नोट आणि घरी निघून जाईल. मग ते पॅनलमधले लोक काय म्हटले, काय बोलताय म्हणे तुम्ही, म्हणे असं कुठं असते का म्हणे, तुम्हाला माहीत आहे का म्हणे सापडलेली नोट घरी घेऊन जाणं गुन्हा आहे म्हणून. म्हटलं नाही सर मला माहीत नाही याच्याबद्दल, तुम्ही ती नोट पोलीस स्टेशनमध्ये नेऊन द्यायला पाहिजे म्हणे. आणि मी हसलो आणि फसलो. एवढा चांगला इंटरव्ह्यू सगळा खड्ड्यात गेला फक्त माझ्या एका हसण्यामुळं. त्यांचं काय म्हणणं होतं, आणि साहजिक आहे तुम्हाला हसणं येणं साहजिक आहे, त्यांचं काय म्हणणं होतं की सापडलेली नोट तुम्ही पोलीस स्टेशनला नेऊन द्या. आता तुम्ही काय विचार केला असता तिथं, जो मी विचार केला तोच तुम्ही विचार केला असता की नोट जर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिली तर ती राईट पर्सनपर्यंत जाईल याची काही गॅरंटी आहे का? सो गॅरंटी काही केसेसमध्ये जाऊ शकते, काही केसेसमध्ये नाही जाऊ शकत, पण ती सरकारी मालमत्ता आहे. त्यांचं असं हसल्यामुळं त्यांना फार राग आला बरं का, म्हणजे जो माणूस आधीच्या प्रश्नांनी सॅटिस्फाय झाला होता तो दुसऱ्या प्रश्नामुळे नाराज झाला, हसल्यामुळे त्याला राग आला. म्हणे याचा अर्थ तुमचा पोलीस प्रशासनावर विश्वासच नाही आहे म्हणे.
असं कसं बोलता म्हणे, दुसऱ्या नंबरला तुम्ही डी वाय एस पी टाकता आणि पोलीस स्टेशनमध्ये नोट देऊन द्या म्हटल्यावर तुम्ही हसता म्हणे, त्यांना फार राग आला बरं का माझा, माझा इंटरव्ह्यूचा पार बट्ट्याबोर झाला होता म्हणजे त्या वर्षीच्या. म्हणून लक्षात घ्या, तुमचा निर्णय हा काय असला पाहिजे, पोलीस प्रशासनावर विश्वास दाखवणारा असला पाहिजे. येतं लक्षामध्ये? तसं जर नसेल तुमचं उत्तर आणि ते प्रश्न त्याच अँगलने विचारतात की तुमचा खरंच पोलीस प्रशासनावर विश्वास आहे का, सो तुमचा पोलीस प्रशासनावर विश्वास असायलाच पाहिजे. पुढे जाऊया. दिलेल्या परिस्थितीत खूपच भयावह आहे, पहा हे एक एक्स्ट्रीम आहे बरं का, की सहसा खूपच भयावह परिस्थिती आहे, दयनीय आहे, शोचनीय आहे, अशाच वेळी काय करायचा, भावनिक निर्णय घ्यायचा. 10% केसेसमध्येच भावनिक निर्णय घ्यायचा असतो, बाकी 90% केसेसमध्ये नेहमी काय करायचा असतो तुम्हाला, प्रॅक्टिकल निर्णय. परिस्थिती अतिशय दयनीय आहे, तुमच्या वाचल्यावरच लक्षात येईल. लक्षात ठेवा बरं का, हे याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे डिसिजन मेकिंगचं, ते जे डिसिजन मेकिंगचे पॅरा असतात ना किंवा त्याचे जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात ना आणि त्याचे जे ऑप्शन असतात ना, ते स्वतःहूनच उत्तर सांगतात छाती टोकून की मी उत्तर आहे मला मार, म्हणून फक्त तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे. येते लक्षामध्ये? कळालं? सो याच्यामधल्या ह्या ज्या सुरुवातीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या लक्षात ठेवा. ड्रामा जिंदाबाद, वाचलेली माहिती आकलित न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. एक्स्ट्रीम डिसिजन टाळायचे आहे, प्रश्न सोडवताना जास्त भावनिक व्हायचं नाही. भावनिक एखादा एक्स्ट्रीम केस आली तर होऊ शकता, पण जास्त भावनिक व्हायचं नाही. आणि सहसा एनजीओ आणि लोकांच्या सहभागावर काय करायचा, जास्त भर द्यायचा. चला मग आपण याचा डेमो घेऊ. आपल्याला याचा डेमो पाहायचा आहे. सो डेमो घ्यायचा आहे आपल्याला याचा. डेमो म्हणजे सोडून पाहायचं आहे की आपलं एकदम जे म्हणणं आहे ते बरोबर आहे का, किंवा एक्झाममध्ये हे खरंच उपयोगी पडतं का, ते आपल्याला पाहायचं आहे. कॅटेगरी 1 मधले जे पोरं मी तुम्हाला सांगितले होते त्यांना तर काही अडचण जाणार नाही. आपण कॅटेगरी 2 वाल्या विद्यार्थ्यांशी त्यांना डोळ्यासमोर ठेवून काय करू, बोलू. शैक्षणिक उपकरण म्हणून पडद्याचे लाभ मागे पडून त्यापासून व्यसनांचा धोका आणि विकास खुंटणे वाढलेले आहे. बघा, शैक्षणिक उपकरण म्हणून पडद्याचे लाभ. आता हे पडद्याचे म्हणजे काय, पडदा म्हणजे नेमकं कोणता पडदा, म्हणजे स्वतः त्याचं काय करायचं, इंग्लिश ट्रान्सलेशन पाहून घ्यायचं. पडदा म्हणजे स्क्रीन, स्क्रीन म्हणजे ती मोबाईलची असू शकते, टीव्हीची पण असू शकते. शैक्षणिक उपकरण म्हणून पडद्याचे लाभ मागे पडून त्यापासून व्यसनांचा धोका वाढलेला आहे. स्क्रीन जे आहे डिजिटल, त्यांचा व्यसनाचा धोका वाढलेला आहे, विकास खुंटणे वाढलेले आहे. बरं, ठीक आहे, आपण मोबाईल कन्सिडर करू. आणि कसं लक्षात घ्यायचं की शैक्षणिक उपकरण म्हणून पडद्याचे लाभ मागं पडलेले आहे. बरं, म्हणजे आजकाल काय व्हायला लागलं, हे जे टॅप फीब वापरतो याचे शैक्षणिक उपयोग मागंच पडायला लागलेले आहे आणि दुसरेच उपद्व्याप वाढायला लागलेले आहे. एकदम खरं आहे राव, आजच्या जगामध्ये हे तर एकदम खरं आहे, हे आपल्या बाबतीतही घडते. सो अभ्यासासाठी मोबाईल कमी, सो कॉमेडी सिरियल आपण 8-10 सीझन पाहून घेतो, मग एखादा मग लाजाखातीर आलाच बाबा सागरचा सरांचा व्हिडिओ, चला पाहून घेऊ, आणि परत 10 व्हिडिओ पाहायला आपण मोकळे, असं होतंय आपल्या बाबतीमध्ये. पण या निरीक्षणाची माहिती माहिती तंत्रज्ञानाच्या अगदी जवळ असलेले लोक सहमत आहे. मी जे बोलतोय ते खरंच म्हणजे माहिती तंत्रज्ञानाशी, आयटीशी रिलेटेड असणारे लोक ह्या गोष्टीशी सहमत असणार. पडदे हे व्यक्तिगत नियंत्रणाच्या पलीकडे गेलेले आहे. व मोबाईल आहे काय, व्यक्तिगत नियंत्रणाच्या काय झालेला आहे, तो पलीकडे गेलेला आहे. विकसनशील मेंदूच्या समाधान केंद्रात ते स्वतःचे बस्तान मांडतात. बरोबर आहे, आपल्या डोक्यात जाऊन घुसतात. म्हणजे मग जबाबदार पालक म्हणून, आता इथं तुम्ही कोण आहे, कलेक्टर आहेत का, नाही, इथं कोण आहेत तुम्ही, जबाबदार पालक. येतं लक्षात? सो पालक म्हणून तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. चला घेऊया. एक्स्ट्रीम डिसिजन घ्यायचे नाही बरं का, पोट्याला सुताडून काढील म्हणजे मारल त्याला धरून, घराच्या बाहेर हाकलून देईन, असे डिसिजन घ्यायचे का, बिलकुलच नाही. म्हणजे एक्स्ट्रीम डिसिजन घ्यायचे नाही. उच्च शाळेत पोहोचेपर्यंत मुलांना सेलफोन वापरू देणार नाही, तसेच वाहन चालवताना त्याच्या वापरावर बंदी घालेल आणि त्यांच्या घरातील वापरावर कठोर मर्यादा घालाल. कठोर मर्यादा म्हणजे काय, हे एक्स्ट्रीम आहे स्टेटमेंट. एक्स्ट्रीम स्टेटमेंट काय करायचे, कठोर मर्यादा. येतं लक्षामध्ये? त्याच्यामुळे हे टाळायचं. मुलांच्या पुढे आदर्श ठेवण्यासाठी अत्यंतिक गरजेखेरीज घरी पडद्यांचा व महाजालाचा वापर करणार नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आदर्श ठेवण्यासाठी मुलांच्या अत्यंतिक गरजेखेरीज घरी पडद्यांचा व महाजालाचा वापर, म्हणजे जर खूपच जास्त गरज पडली, हे चांगलं डिसिजन आहे बरं का. मी थोडंसं याला दुसरा कलर घेतो. सो हे पण एक चांगलं डिसिजन आहे. हे एक चांगलं डिसिजन आहे की मुलांसमोर काय करायचं आहे, आपल्याला आदर्श निर्माण करायचा आहे. हे एक चांगलं डिसिजन आहे. मुलांपुढे आपल्याला आदर्श निर्माण करायचा आहे, त्यासाठी घरी गरजेखेरीज म्हणजे जेव्हा गरज नसते तेव्हा पडद्यांचा व महाजालाचा वापर करणार नाही. इट इज ऑल्सो गुड डिसिजन. येते लक्षात? सो पुढे जाऊया आपण. भरपूर प्रमाणात दूरदर्शन पाहत तुम्ही मोठे झालेले असल्याने अपरिचिताबद्दल न घाबरता, म्हणजे काय होणार आहे याच्याबद्दल न घाबरता, तुम्ही तुमच्या नुकत्याच चालू लागलेल्या मुलाला आयपॅड बरोबर खेळण्याची मोकळीक द्याल. हे डिसिजन असू शकते का? पोरग रांगायला लागला आणि त्याच्या हातात आयपॅड देऊन दिला, नाही का डोळे खराब होणार त्याचे. सो हे पण डिसिजन काय आहे त्या ठिकाणी, योग्य नाही आहे.
हे पण डिसिजन त्या ठिकाणी योग्य नाही आहे. हे थोडंसं 2 नंबरचं बरोबर वाटते. चला 4 नंबरचं पाहून घेऊ. या समस्येशी व लाभांशी संबंधित अस्सल संशोधन अभ्यासून सामंजस्यपणे प्रत्येक निर्णय घ्याल. मॅच्युरिटी आठवते का तुम्हाला? सागर सर काय म्हटले होते, निर्णय घेताना काय असली पाहिजे, तुमच्यामध्ये मॅच्युरिटी दिसली पाहिजे. सो हा पर्याय तुमची काय दाखवतो, मॅच्युरिटी. या समस्येशी व लाभांशी संबंधित अस्सल संशोधन अभ्यासून सामंजस्यपणे प्रत्येक निर्णय घ्याल, समजून उमजून निर्णय घ्याल. सो मॅच्युरिटी दाखवते म्हणून तुमचा हा काय असला पाहिजे उत्तर. सो ह्या 2 मध्ये तुम्हाला कन्फ्युजन असायला पाहिजे. हे 2 तर तुम्ही इलिमिनेट केलेलं आहे. सो ह्या 2 मध्ये मोर मॅच्युअर अँसर कोणतं वाटते, 4 नंबरचं. म्हणून याचं उत्तर काय आहे, 4 आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सोडवायचं आहे. चला पुढे जाऊया. पुढे जाऊया आपण. तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्याला आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या 10 ते 24 वयोगटातील मुलगे व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरीच्यांचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादी कारणांमुळे तणावाखाली असतात. लावून बघा स्वतःच्या जीवनाला. सो तुम्ही पण काय आहे त्या ठिकाणी, सो या वयोगटातले तरुण आहे. सो तिथं 10 ते 24 ऐवजी आपण एक वयोगट घेऊ 10 ते 30. सो आपले म्हणजे मॅक्झिमम MPSC करणाऱ्या पोरांचे लग्न झालेले नसतात म्हणजे मॅक्झिमम, त्याच्यामुळे हे सगळेच जण याच्यामधून जातात. सो शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात. येते लक्षामध्ये, मुलं मुलींना काय होते, वेगवेगळ्या प्रकारचे अट्रॅक्शन निर्माण होतात. तुम्ही ह्या याच्यामधून जात आहे. चला स्वतःला लावून पहा. तरुण तरुणी दुसरे कशाला, आमच्या शरीरामध्ये संप्रेरक बदल व्हायला लागले आणि आम्हालाच कुतूहल निर्माण होते आणि त्याच्यामुळं काय होते आहे, वेगवेगळ्या कारणांमुळं कधी कधी माणूस स्वतःला दोष द्यायला लागतो, म्हणजे की आपण असा घाण विचार करतोय किंवा हे जे आपलं अट्रॅक्शन आहे मुलांबद्दल मुलींबद्दल हे चुकीचं आहे, आपण एक वाईट पर्सनॅलिटी आहो, म्हणून ते कधी कधी काय व्हायला लागतात आणि मित्र पण तुम्हाला असं टोकायला लागतात, काय पोरग आहे हा, वाह्यात आहे, हा कामातून गेलेला आहे. मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जायला लागतात, मग तुम्ही काय राहायला लागता, तणावाखाली. येतं लक्षात, जेव्हा की ती गोष्ट नॅचरल असते हे पाहण्यात आले आहे. याबरोबरीने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानिकारक सवयी, विविध प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. हो करतात, म्हणजे MPSC-च्या पोरांचा खाण्याचा झोपण्याचा टायमिंग बिलकुल नसतो, स्वास्थ्यावर परिणाम होणार नाही तर काय होणार. अनेक वेळा हे का बोलतोय मी असं, तुम्ही म्हणाल हे असं का बोलताय सर, तर हे ड्रामा चालू आहे बरं का आपला, समजलं पाहिजे म्हणून. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्य आलेलंच आहे सर, आत्महत्येचे विचार होऊन गेलेले आमच्या मनामध्ये. एक जबाबदार डॉक्टर पहा, कोण आहेत तुम्ही, डॉक्टर कलेक्टर आहात का, पालक आहेत का, स्टुडंट आहेत का, नाही MPSC-चा विद्यार्थी आहेत का, नाही, तुम्ही कोण आहेत, डॉक्टर आहात आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून. थांबा, एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील एक वरिष्ठ अधिकारी. डॉक्टर तर डॉक्टर आहात पण वरून काय आहे, क्लास 1 पण आहात, वरिष्ठ अधिकारी आहात. मग तुम्ही ही मोहीम रिकामी जागा प्राधान्य द्याल, या मोहिमेत कशाला प्राधान्य द्याल, मुलींची तसेच मुलांची लग्नाच्या वयाची कायदेशीर मर्यादा कमी कराल. लवकर लग्न लावून देणार का तुम्ही, असं करणार का, मुलींचे लवकर लग्न लावून देणार का तुम्ही. अरे मुलींच्या वयात आता जे वय आहे स्टँडर्ड एज, सो जे ठरलेलं आहे म्हणजे, सो ते आहे तुमचं 18 वर्ष, येते लक्षामध्ये, आणि ते 21 वर्ष करायचं चाललेलं आहे. तुम्ही काय त्याला 16 वर आणणार का, लहानपणीच लग्न लावून द्यायचे, हा तर टोटली काय आहे, चुकीचं ऑप्शन आहे तुमच्या. येते लक्षात, शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने, बघा हां ये बेस्ट आहे, कधी पण NGOsला काय करायचं, इन्व्हॉल्व करायचं. येते लक्षात, समुदायाला, जनसमुदाय, लोकसहभाग, NGO आलं की तुमच्या हाती काय लागलेलं आहे, आयत कोलीत लागलेलं आहे. कधी कधी असं होते की प्रश्न वाचलेला कळत नाही आणि धांदल झाली, घाई घाबरट झाली तुमच्याकडून, की अशा वेळेस काय करू शकता तुम्ही, राईट हँड थंब रूल वापरू शकता. येतं लक्षामध्ये. सो ही जडीबुटी लक्षातच ठेवा तुम्ही, किंवा हे जे तुम्हाला संजीवनी देतो ही परमनंट लक्षात ठेवा. NGO आलं, शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने आणि किशोरवयीन व्यक्तीस्नेही आरोग्यसेवा निर्माण करण्याला प्राधान्य द्याल. येतं लक्षामध्ये. सो ऑब्व्हियस आहे. आता पुढं, आता भरपूर विद्यार्थ्यांचा एक आणखी एक डोक्यात माइंडमध्ये, ते कोणाशी शेअर करत नाही पण त्याच्या बॅक द माइंड हे असते की ज्याच्यामध्ये जास्त माहिती ते उत्तर, ज्या प्रश्नामध्ये ज्या ऑप्शनमध्ये जास्त माहिती ते उत्तर, तो कालखंड गेला मित्रांनो बरं का. मी असं म्हणत नाही सपशेल चुकीचं आहे, पण तो खरंच पडताळून घ्या. जास्त माहिती दिली म्हणून उत्तर मारायचं नाही. पा, इथं जास्त माहिती दिलेली आहे तिसऱ्या पर्यायामध्ये. तरुण व्यक्तींना विविध स्वरूपाची प्रदूषणे कमी करणे, परिस्थितीस्नेही जीवनशैली स्वीकारणे, जैव विघटनक्षम आणि ऊर्जा बचत करणारी उत्पादने रचणे, अन्न, पाणी, ऊर्जा यांच्या अपव्ययाला प्रतिबंध करणे इत्यादीसारख्या विधायक व आव्हानात्मक कृतीत गुंतवाल. तुम्हाला जर गुंतवायला लावलं मी, चला आपण नाले साफ करू, तर तुम्ही कराल का म्हणजे अभ्यास सोडून? बिलकुल नाही करणार. त्यामुळे हा प्रॅक्टिकल नाही आहे, हा भावनिक निर्णय होईल. म्हणजे
सो हा प्रॅक्टिकल निर्णय आहे का की जे लोक जे पोरं कॉलेजमध्ये जातात शाळेत जातात एम पी एस सी करतात त्या पोरांना घेऊन येणार नाल्या साफ करायला लावणार आणि म्हणणार सोलार पॅनल डेव्हलप करा. इज इट प्रॅक्टिकल? नाही, हे प्रॅक्टिकल निर्णय नाही आहे. हा भावनिक होऊन जाईल म्हणजे जो बिलकुल लागू नाही आहे. सर्व संबंधितांना तरुणांना व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तनाबाबत दक्ष राहायला मदत देण्याला सांगाल म्हणजे किंवा देण्याला प्राधान्य द्या. सो हे पण ऑप्शन असू शकतो. सर्व संबंधितांना तरुण व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तनाबाबत दक्ष राहायला मदत देण्याला तुम्ही काय कराल? प्राधान्य द्याल. पण हे थोडंसं अवघड आहे की बाबा तुम्ही काय करणार की कोणी तुम्हाला हे कसं कळणार म्हणजे एखादा व्यक्ती हा मृत्यूकडे किंवा आत्महत्येकडे वळतोय. त्याच्यामुळं बेस्ट आहे त्याला आत्महत्येकडे जाण्याच्या आधीच त्यांची काउन्सिलिंग करायची. कोणाच्या मदतीनं? शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या म्हणजे एन जी ओंच्या मदतीनं. सो बिंदास ते उत्तर मारायचं, राईट हँड थंब रूल लक्षात ठेवायचा. म्हणजे पुढे जाऊया आपण. पहा आपल्या ह्या जे आपण जे हे सेशन सुरू केलेलं आहे ना म्हणजे याच्या आधी मी पॅसेजेसबद्दल बोललो, डिसिजन मेकिंगबद्दल बोललेलो आहे. सो याच्यासोबत म्हणजे महाराष्ट्रातले वेगळे शिक्षक पण जुळत आहेत बरं का आपल्यासोबत. सो मला कॉल आला एक गडचिरोलीवरनं कॉल आला, त्याच्यानंतर एक वर्ध्यावरनं कॉल आलेला आहे, एक यवतमाळवरनं आला, एक औरंगाबादवरून आला, एक साताऱ्यावरून कोल्हापूरवरनं पण आलेला आहे. सो तिथले जे शिक्षक आहे त्यांनी मला मेसेज केले, कॉल केले, त्यांनी आपल्या उपक्रमाला एकदम त्यांनी प्रशंसा केली आणि त्यांनी म्हटलं की हे आमचे उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांसोबत पण आम्ही शेअर करतो आहे सर, त्यांना खूप जास्त बेनिफिट होतो. सो मला फार त्या गोष्टीचं चांगलं वाटतंय म्हणजे की आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा डायरेक्टली तुम्ही पाहतायत मला डायरेक्टली आणि इनडायरेक्टली पण ह्या वेगवेगळ्या. आजच मला लातूरवरून पण कॉल आलेला आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही म्हणे दुसऱ्याच्या पोस्ट शेअर करण्यासाठी त्या टेलिग्राम चॅनलवर पैसे घेतो म्हणे सर, पण तुमच्या ज्या पोस्ट आहेत त्या आम्ही फ्री ऑफ कॉस्ट टाकतो म्हणे. फक्त तुमच्या कानावर टाकण्यासाठी कॉल केला की तुम्ही खूप चांगला उपक्रम राबवतायत याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप जास्त बेनिफिट होतो आहे म्हणून. आणि खास म्हणजे माझे जे लागलेले त्या ठिकाणी विद्यार्थी आहे किंवा आणखी माझे काही मित्र असतील किंवा वेगवेगळ्या ह्याचे अधिकारी ते देखील ह्या उपक्रमाला चांगल्या प्रकारे ॲप्रिशिएट करताय म्हणजे. आणि नक्कीच याच्यामुळं तुमचाही एक्झाममध्ये काय होणार 100% फायदा होणार. मध्ये फक्त काय करायचं, कॉन्फिडंट राहायचं. येणाऱ्या एक्झाम येणारं जे आहे लेक्चर, पुढचं जे लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे तो पेपर सॉल्व्ह करायचा, त्यामध्ये मी तुमच्याशी सविस्तर बोलल. म्हणजे तुमची जी मळब आहे किंवा तुमचा जो तुम्ही जे सीसॅटच्या पेपरला घाबरता ती एकदम पूर्णपणे निघून जाणार तुमची आणि बिंधास तुम्ही त्या एक्झामला फेस करू शकता. आणि तुमचे जे 100% आपण म्हणतो आपलं जे पोटेन्शियल आहे जे आपण मागच्या 2-3 वर्षापासून जमा केलेलं आहे परीक्षा देण्यासाठी ते पूर्णपणे तुम्ही युटिलाइज करू शकाल. सो आता सध्या आपण याच्यावर फोकस करू. चला वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थींना ड्रामा करू आपण, मोठा आहे. चला ड्रामा करायला सुरुवात करू. वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थींना, म्हणजे वाहतूक नियंत्रण विभाग आहे त्याचे प्रशिक्षणार्थी आहे बरं, म्हणजे माझे विद्यार्थी आहे असं समजू की विद्यार्थी आहे समजा, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधित निर्णय घ्यायला सहाय्य देण्याचा कारभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. म्हणजे जे लोक ट्रेनी आहे त्यांना आपण जे लोक आपल्या अंडर शिकत आहेत त्यांना काय करायचं आहे आपल्याला म्हणजे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिकं देताना किंवा त्यांना फील्ड वर्कमध्ये काय करायचं आहे मार्गदर्शन करायचं आहे. येतं लक्षात? तुमची ही पोस्ट आहे की त्यांना निर्णय घेण्यासाठी काय करायची आहे मदत करायची आहे. इथं दिलेलं आहे निर्णय घेण्यासाठी त्यांना काय करायची आहे मदत करायची आहे. वाहतूक नियंत्रण विभागाबद्दल आपण बोलतोय. चला हे नोट करून घेतलं, पुढे जाऊया. रात्री हे जर एकदा क्लिअर झालं तुमचा स्टन्स म्हणजे तुमची पोस्ट काय आहे तर बाकीचं सगळं सोपं आहे. रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थींच्या पाठचे दिवे लागलेले नसले, प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे लागले नसलेली चारचाकी आढळली. बरं, मागचे दिवे तिचे लागलेले नव्हते. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला व तपशिलात जाऊन चौकशी केली. चौकशी केल्यानंतर तो स्वतःच्या संबंधित गाडीचा मालक आहे, म्हणजे तो स्वतः मालक आहे त्या गाडीचा. स्वतःच्या जुळ्या मुलीच्या दर्जेदार शिक्षणाला, आता कसं असते माहिती आहे का, हे मी म्हणतो ना प्रश्न स्वतः उत्तर सांगत असतात. हे सगळे जी एसला पण लागू आहे आणि सीसॅटला पण लागू आहे, फक्त तुम्ही याच्यावर थोडंसं वर्क केलं पाहिजे ना. त्याचं वर्क केलं तुम्ही, जे कॉमन पोरं आहे ते ॲटोमॅटिक अनकॉमन बनतात, म्हणजे किंवा ऑर्डिनरी मुलं ॲटोमॅटिक एक्स्ट्राऑर्डिनरी बनतात. तुम्हाला भाषा ओळखता आली पाहिजे. पहा, भाषा म्हणजे यांनी असंही म्हणू शकले असते ना, स्वतःच्या जुळ्या मुलीच्या शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी, पण त्याचं काय म्हणणं आहे दर्जेदार शिक्षणाला. दर्जेदार शब्द आलेला आहे, म्हणजे हा दर्जेदार शब्द कोणाला पॉवरफुल बनवतो, तो जो आहे येते लक्षामध्ये संबंधित गाडीचा मालक याला तो काय बनवतो पॉवरफुल बनवतो, मुलीला त्याला दर्जे. आणि इथं शब्द मुलगा पण वापरू शकले असते, स्पेशली मुलीला वापरला म्हणजे याच्याबद्दल काय आहे उतारा लिहिणाऱ्याला किंवा हे देणाऱ्याला सहानुभूती कदाचित असली पाहिजे. पुढे जाऊया. तो दिवसा एक व पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो. क्या बात, दोन नोकऱ्या करतोय कशामुळे, की मुलीला काय मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही, बिझी होता बिचारा.
चालकाने असं चालकाने सांगितलं, म्हणजे त्यांना खरं खरं रिझन सांगितलं. स्वतःच्या दाव्यासंबंधातील सर्व दस्तावेजही त्याने दाखवले. बघ मी खरं बोलतोय, पहा मुलीचा नंबर लागलेला आहे COEP नावाच्या कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये किंवा आणखी फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखवलं. त्यानं प्रशिक्षणार्थीने त्याला बराच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फरमावले. नवीन जे पोट्टे असतात ना लागलेले, येते लक्षात, प्रशासनामध्ये ते एकदम तुफान असतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असाल, कधी जर तुम्ही जात असाल कुठे आणि तिथं बॅरिगेट लावलेले आहे, नुकतंच लागलेले कॉन्स्टेबल असतील, तर ते एकदम दाब देतात तुमच्यावर, सांगतात कुठं चालला कसं चालला, दोन मारून देतात तुम्हाला. म्हणजे लॉकडाऊनमध्ये भरपूर जणांनी अनुभव पण घेतलेले असतील. म्हणजे पण जे लोक असे पुराणे आहेत, कसलेले आहेत, म्हातारे कोतारे आहेत, ते म्हणतात बाळा असं करू नको, चल ठीक आहे, चल जा पुढच्या वेळेस असं येऊ नको बरं फिरायला. सो नवीन जे प्रशिक्षणार्थी असतात ते एकदम फॉर्ममध्ये असतात, म्हणजे सिंगम स्टाईलमध्ये. मी जाणून बुजून नियम तोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईल, असे चालक गयावया करून विनवू लागला. पहा चालकाला हे स्ट्रॉंग करणारे वर्ड आहेत बरं का. चालक काय करायला लागला, गयावया करू लागला, विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा काढण्यासाठी सुचवलं की बाबा तुम्ही त्याचे काय आहेत मार्गदर्शक आहात, तर म्हणजे सांग बाबा काय करायचं याच्या बाबतीत, तर मग अशा वेळेस तुम्ही कोणता निर्णय द्याल. येते लक्षात, तुम्ही ॲज अ सहाय्यक म्हणून तुमची जबाबदारी काय आहे, सहाय्यक म्हणून तुम्ही कोणता निर्णय घ्याल. चला मग आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. पहा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे, कारण सुव्यवस्था राखणे आपले कर्तव्य आहे. हे बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे याचं म्हणणं, म्हणजे हे उत्तर असू शकते. नियमाचं उल्लंघन कोणीही केलं, कायद्यासमोर सर्व समान आहे. म्हणजे येतं लक्षात, पुढे जाऊया. व्यक्ती गरजू वाटते म्हणून तिला वाजवी रक्कम दंड म्हणून द्यायला सांगा, आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून त्याला जाऊ द्याल, हे पण बरोबर आहे. येतं लक्षात, कारण त्यानं सगळं प्रूव्ह केलेलं आहे की त्याने हे चुकून झालेलं आहे त्याच्याकडून, आणि तो काय असा काय खूप सिरियस गुन्हा नाही आहे ना. येतं लक्षात की त्याच्यावर डायरेक्ट दंड हे करा. जसं आपल्या काय आर्टिकल 14 दिलेलं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, तसंच इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ पण दिलेलं आहे. येतं लक्षामध्ये, तसंच तुम्हाला काय दिलेलं आहे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ पण दिलेलं आहे की जो माणूस सप्रेस डिप्रेस ऑप्रेस आहे त्याला सहानुभूती मिळालीच पाहिजे. सो दुसराही ऑप्शन बरोबर आहे. तिसरा ऑप्शन पाहू, त्याला काही वेळ न्यायालयीन कोठडीत ठेवून. मला सांगा, एवढ्याशा कारणासाठी मागचे दिवे चालू नाही त्याला न्यायालयीन कोठडी द्याल का तुम्ही? बिलकुलच नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे सो त्यांना असा काही क्रिमिनल म्हणजे क्राईम केलेला आहे का? नाही. असा खूप खूप मोठा गुन्हा केलेला आहे का? खून, मर्डर, बलात्कार असं काही केलेलं आहे का त्यानं की त्याला न्यायालयीन कोठडीत टाकाल? न्यायालयीन कोठडीत टाकण्याची म्हणजे जे न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे अधिकार हे पोलिसांना नसतात, कोर्टाला असतात. येते लक्षामध्ये. सो न्यायालयीन कोठडी द्यायची की पोलीस कोठडी द्यायची हे न्यायालयाच्या हातात असते, त्याच्यामुळं ते एकदम इरिलेव्हंट आहे. चौथं, दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सगळे कारण असल्यामुळे त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी पहा प्रश्नाचंच उत्तर आहे, प्रश्नानेच उत्तर सांगितलं. त्याचं जगणं कठीण करू नका तुम्ही, ऑलरेडी तो अडचणीत आहे. येतं लक्षामध्ये. सो जगणं कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन काय कराल, सोडून द्याल. येतं लक्षामध्ये. सो हे पण एक उत्तर असू शकते, पण हे मोर प्रॉमिनंट आहे. प्रश्न स्वतः ओरडून सांगतो की हे उत्तर आहे म्हणून त्याचं, कारण इथं काय दिलेलं आहे, जगणं कठीण करायचं नाही आहे त्याचं. येतं लक्षात. सो हे पण उत्तर काही लोक मारू शकतात, हे पण उत्तर मारू शकतात. ॲक्च्युली हे उत्तर योग्य राहणार नाही, म्हणजे नियमांचं उल्लंघन म्हणजे हे थोडासा धीटपणा दाखवणं झालं म्हणजे त्याला. सो त्याच्यापेक्षा काय आहे, 2 किंवा 4 तुम्ही उत्तर मारू शकता, पण मोर प्रॉमिनंट कोणतं आहे प्रश्नाचं भाषाच सांगते तुम्हाला की उत्तर मारलं पाहिजे म्हणून. म्हणून 4 नंबरचं ऑप्शन त्याचं काय आहे, 2.5 मार्कवालं आहे. 2 नंबरचं माराल तर 1.5 मार्क पडणार तुम्हाला. सो आपल्याला आउट ऑफच काढायची आहे. सो प्रश्नाची भाषा लक्षात घेतली आपण याच्यामध्ये. पुढे जाऊया आपण. एका आस्थापनाकडून आस्थापनाची जबाबदारी या योजनेअंतर्गत जीवनाच्या सर्व पैलू संबंधात नवनिर्माण प्रस्थापित करण्यासाठी निधी देणाऱ्या कचेरीत प्रमुख म्हणून तुमची नेमणूक झालेली आहे. कोणता प्रमुख आहे तुम्ही? नवनिर्माण प्रस्थापित करण्यासाठी निधी देणारे. तुम्हाला निधी द्यायचा आहे बरं का. स्वतःची जबाबदारी नीट समजून घ्या. कलेक्टर नाही, डेप्युटी कलेक्टर नाही, तहसीलदार पण नाही तुम्ही, DYSP पण नाही, पोलीस प्रशिक्षणार्थी, पालक, इथं काय आहेत तुम्ही? हे कोणतंच नाही. इथं काय दिलेलं आहे तुम्ही की निधी देणाऱ्या कचेरीचे प्रमुख आहात तुम्ही. म्हणजे तुम्हाला निधीचं वाटप करायचं आहे कोणाला तरी, डिसिजन घ्यायचं आहे. तुमच्याकडे 2 मागण्या आल्या आहेत, ऑब्व्हियसली डिसिजन घ्यायचंच आहे आपल्याला, आणि त्यातील फक्त एकाचीच निवड तुम्हाला करायची आहे. इथं काय दिलेलं आहे बघा, फक्त एकाची निवड तुम्हाला करायची आहे. फक्त एकाची निवड काय करायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. इथं स्पष्ट मेन्शन आहे. पहा, नव उपक्रमित योग्य व्यवहार करून लोकांना आध्यात्मिक होण्यासाठी धर्म, जात किंवा पंथ यांच्या निरपेक्ष मदत देणे हे यातील एका संघटनेचे ध्येय आहे. एक संघटना काय आहे? आध्यात्मिक आहे. या संघटनेची प्रमुख शहरातील प्रभावी नेत्यांची गुरु आहे, म्हणजे त्याच्या अंडर तिथले पॉलिटिकल लीडर असू शकतात कदाचित. तो नेता तुमच्यावर तिच्या मागणीची निवड करावी. येते लक्षामध्ये. बाबा लायंगे क्रांती, येते लक्षात. आमचेच बाबा काय झाले पाहिजे त्या ठिकाणी, सिलेक्ट झाले पाहिजे. येते लक्षात. म्हणजे ते आहे ना, ते बाबासाहेब जाणते असं काहीतरी आहे. म्हणजे एक डायलॉग पहा, मदत फार गाजला होता. म्हणजे काय काहीतरी होता तो डायलॉग, मला आठवत नाही आहे सध्या. म्हणजे
पुढे जाऊया आपण. बाबा जाने मन की बात काय होता तो कारभार, बाबा जाने मन की बात बिंदास देऊ द्या बरं का ह्या गोष्टी, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ह्या बाबतीमध्ये एखादे कोणताही, आता मी त्यांचे नावं घेणार नाही कारण त्यांचे भक्त आणखी पण शिल्लक आहे, येतं लक्षात, जरी त्यांना कारावास झालेला असला तरी म्हणून नावं घेणार नाही, महाराज आणायचा डोळ्यासमोर, म्हणजे सो नेत्यांचाच काय तो गुरु म्हणून ते दबाव आणायला लागले की आमचाच महाराज पाहिजे. सो बाबा लायंगिक क्रांती किंवा बाबा जाने मन की बात, तरुण उद्योजकांच्या दुसऱ्या नव उपक्रमशील संघटनेला शहर स्वच्छ करणाऱ्या सफाई सेवकांना देणारी उपकरणे विकसित करायची. आता दुसरा एक उद्योजक वर्ग आहे इथं दिलेला आहे, तरुण उद्योजकांचा, हे बघा इथं त्यांनी उद्योजकांचा म्हणू शकले असते पण त्यांनी विशेषण काय लावलेलं आहे, तरुण उद्योजकांचा, म्हणजे ते स्वतःच सांगते प्रश्न की हे उत्तर मारा म्हणून तुम्ही. तरुण उद्योजकांच्या दुसऱ्या नव उपक्रमशील संघटनेला शहर स्वच्छ करणाऱ्या सफाई सेवकांना देणारी उपकरणे विकसित करायची आहे. त्याची उपकरणे कर्मचाऱ्यांना स्वतः घाणेरडे न होता सर्व प्रकारची घाण हाताळायला मदत करतील. अरे वा, म्हणजे काहीतरी नाली साफ करायला वगैरे ते देणार आहे, जेणेकरून मॅन्युअल वर्करला त्या नालीत न उतरता त्या ठिकाणी काय करता आली पाहिजे, ती गटार साफ करता आली पाहिजे. डोळ्यासमोर आणा तुम्ही, विविध रोगांना बळी जाण्यापासून वाचवतील, हे पण महत्त्वाचं आहे. पहा, विविध रोगांना बळी पण जाऊ देणार नाही अशा हमी त्या संघटनेने प्रात्यक्षिकासह दिलेल्या आहे. ते ढळढळ सांगते की हे लय भारी लोक आहेत म्हणून. दुसऱ्या कॅटेगरीतले लोक ते स्वतः सांगते, पहिल्या कॅटेगरीतला फेल आहे, त्याचे जे शिष्य आहेत ते दबाव आणायला लागले आहेत. प्रश्नाचं उत्तर इथंच तुम्हाला मिळून जाईल, पण तरीही हे तर तुम्हाला प्रश्न स्वतःच उत्तर सांगते, पण तरीही आपण ऑप्शन वाचू. समाजातील भ्रष्टाचार, अन्याय, पिळवणूक याचे निर्मूलन करण्यासंबंधी आध्यात्मिकतेने काही सकारात्मक भूमिका घेतली आहे असे आत्तापर्यंत तुमच्या पाहण्यात आले नसल्याने तुम्ही निर्णय घेणे लांबणीवर टाकाल. हे असे जे उत्तर असतात, म्हणजे लांबणीवर टाकाल, लाल फितीचा कारभार असे लोक पाहिजे का? बिलकुल नाही. पाहून घेऊ, चला पुढचं पुढं, आता त्यांचा कोणालाच देणार नाही, ह्यालाही नको, त्यालाही नको, चला लांबणीवर टाकू निर्णय. निर्णय घेता येत नाही, इथले नेते माझ्यावर प्रेशर आणतायत कशाला कोणता, सो त्या महाराजाला नाही द्यायचेत पैसे आणि ह्या उद्योजकांनाही नाही द्यायचे पैसे, पाहून घेऊ पुढची पुढं. असे निर्णय सपशेल काय असतात, चुकीचे. लाल फितीचा कारभार नाही पाहिजे, लांबणीवर नाही टाकायचे निर्णय. या लोकांना आरोग्यपूर्ण व सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क आहे. पहा आर्टिकल 21 येते लक्षामध्ये, आरोग्यपूर्ण व सन्मानाने जीवन जगण्याचा काळ आहे, हक्क आहे, प्रत्येकालाच आहे तो. म्हणून अशा उपकरणाचे तातडीने विकसन करण्याची गरज असणारे तुम्ही उद्योजकांच्या गटाला निधी द्याल. ऑब्व्हियस आहे, प्रश्न तेच सांगतो ना की तुम्ही ह्यांनाच निधी द्या, ह्यांना देऊ नका प्रेशर जरी असलं तुमच्यावर तरी. तरी आपण तिसरा ऑप्शन वाचू. दोघांनाही समाधानी ठेवण्यासाठी दोन्ही अर्जदारांना उपलब्ध निधी सारखा विभागून सारखा देण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला इथं सांगितलेले आहे फक्त एकाची निवड करायची आहे, मग तुम्ही काय सारखा विभागून देणार आहे का निधी? त्याच्यामुळे ही ऑप्शन चुकीचा आहे. शहरात या गुरुचे श्रीमंत अनेक शिष्य असल्याने आणि व्यापक समाजाच्या लाभासाठी ते चांगले काम करत असल्याचे त्यांचे मत आहे, श्रीमंत लोकांचे, त्यांना तर तेच वाटणार. येतं लक्षामध्ये, बाबा जाने मन की बात, आमचाच महाराज म्हणजे एक नंबर आहे, तेच वाटणार त्यांना. म्हणून हेही ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे. सरळ सरळ आहे दोन नंबरचं ऑप्शन, बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. पहा, नुकतीच तुमची नेमणूक एका प्रभागातील झाडांची जोपासना ओंडक्यांची अवैध वाहतुकीवर बंदी, ओंडक्यांच्या अवैध वाहतुकीवर बंदी, हे तर आपल्याला आवडते. जे का झाडातील जोपासना, ठीक आहे, झाडाची जोपासना करू आणि हे जे ओंडके घेऊन जातात त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे, बंदी, याच्यासाठीच आपल्याला अपॉइंट केलेलं आहे. देखरेख करणाऱ्या विभागात झालेली आहे. सार्वजनिक बसमधून प्रवास करताना तुम्हाला पुढच्या बाकावर बसलेल्या सहप्रवाशांचा संवाद ऐकण्याचा योग आला, बरं, ते तुमच्या आता राज्याचा विभाग प्रमुखपदी बढती मिळालेल्या पूर्वाधिकाऱ्याच्या कामाची स्तुती करत होते. त्यांच्या चर्चेनुसार तुमचे पूर्वाधिकारी खूप चांगली व्यक्ती होते, त्यांनी कधीच लाज घेतली नाही, क्या बात आहे, चांगला आहे सिनियर, आणि भागातील झाडे तोडल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कारवाई केली नाही. ये तो गलत बात आहे, म्हणजे असते ना भरपूर लोक तुम्हाला जज करतात, म्हणजे तुम्ही त्यांचा फायदा करत असाल तर ते लगेच म्हणतात नाही 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 नाही, लय भारी माणूस आहे बाबा, कसला जबरदस्त आहे, भलेही तो भ्रष्टाचार का करेना, तुमचं काम झालं ना तर तुम्ही त्याला भारी म्हणता, म्हणजे येतं लक्षात. आणि तुमचं जर एखाद्याने काम केलं नाही, तुमच्याकडून जर एखाद्याचा स्वार्थ साधला जात नसेल तर तुम्हाला वाईट म्हणतात. आता हे स्वार्थी लोक त्याला का चांगले म्हणतात, त्यांना लाज घेतली नाही, दुसरं म्हणजे झाडे कापले तर कापू दिली आपल्याला बिंदास, झाडे कापू दिली म्हणून त्याला काय म्हणतायत ते, आम्हाला एक तर पैसे मागितले नाही आणि जर आम्ही एवढे मोठे झाडे तोडलं तर आम्हाला कधी काही माणूस तो बोलला नाही, म्हणजे हे काय यांची निगेटिव्ह भावना आहे. म्हणजे आपला जो सिनियर आहे तो थोडासा काय आहे त्या ठिकाणी डाऊटफुल आहे, कारण आपली त्याच विभागावर देखरेख करण्यासाठी झालेली आहे ना वृक्षतोड कोण करतो आहे. भागातील झाडे तोडल्याबद्दल कोणाही व्यक्तीविरुद्ध कारवाई त्यांनी केले नाही. अनेक प्रसंगी बेकायदेशीर वृक्षतोड करण्यावरही त्याने कधी आक्षेप घेतला नाही. आदमी गलत आहे,
सो आक्षेप घ्यायला पाहिजे होता, पण ठीक आहे. चला आता ऑप्शन निवडायचे आहे तुम्हाला. तुम्ही मग अशा वेळेस काय कराल, संबंधित सहभागात होऊन चुकल्या करायला लागाल. सो चुकीचं आहे ते. संवादात सहभागी होऊन तुमच्या पूर्वाधिकाऱ्याच्या लोकप्रियेबाबत अधिक जाणून घ्याल व लोकांना समाधानी ठेवण्यासाठी तुमच्या डावपेचांचे नियोजन कराल. ये कोणसी बात है, ही योग्य आहे का की लोकांना समाधानी, म्हणजे आपलं अर्धाच्या वरचं आयुष्य लोकांना समाधानी करण्यातच चाललं आहे, सॅटिएट करण्यातच. ज्याच्या जे व्यक्ती नॉन मेरिटोरियस वर्क करतात, ज्याच्याकडे क्वालिटी नसते, त्यांना असे धंदे करावे लागतात. सर चाप असतो, काय चाललं, भंगार टी शर्ट घालून आलेला असतो, क्या बात आहे, क्या बात आहे, एक नंबर टी शर्ट का करावं लागते असं पुढचा माणूस नाराज नाही झाला पाहिजे. कारण आपल्याला इम्प्रेस करण्यासारखी आपल्यात कुठलीच क्वालिटी नाही ना, येते लक्षात. म्हणून आपण त्या कॅटेगरीमध्ये आहे का, हा अधिकारी त्या कॅटेगरीमध्ये आहे का, की उगत सिनियरची काय करायची, उगत विनाकारण फुशारकी मारायची, वाहवा करायची का, तो स्वतःतल्या कमतरता आहे, भ्रष्टाचारी आहे, तो भ्रष्टाचार लपला पाहिजे, उगत मोठेपणा सांगायचा पुढच्या माणसाचा, असं बिलकुल करायचं नाही आहे आपल्याला. लोकांना समाधानी ठेवायला किंवा लोकांना हसवायला काय आपण जोकर आहे का, हे तर लक्षात. दुसऱ्यांना समाधानी ठेवण्यासाठी जन्माला आलो आहे का आपण, हे तर सपशेल चुकीचं आहे, म्हणजे हे गलत बात आहे, हे तर लक्षात. पुढे जाऊया. संवादात सहभागी होऊन तुमचे पूर्वाधिकारी जरी चांगले व्यक्ती होते तरी त्यांना त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले नाही हे त्यांना पटवून द्याल. हे त्यांना तुम्ही काय कराल, पटवून द्याल. मला सांगा, तुम्ही अधिकारी कशाचे आहे, लोकांना पटवून देण्यासाठी अधिकारी बनलेले आहेत का, तो चांगला होता की नाही ते आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त काय जनमत कोणत्या दिशेनं आहे हे तर लक्षात ते जाणून घ्यायचं आणि त्याच्यानुसार कारवाई करायची आहे. सिनियरबद्दल तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळाली, ते दोघंजणं चर्चा करत होते, त्यांचं मत परिवर्तन करणे, त्यांना बदलवणे, त्यांच्यावर चार गोष्टी त्यांना समजावून सांगणे, दुनियादारी काय असते ते सांगणे, ह्याच्यात काय इंटरेस्ट आहे आपल्याला, हे सपशेल चुकीचं आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे का, म्हणून म्हटलं ना प्रॅक्टिकल विचार करा. संवादात सहभागी होऊन तुमचे पूर्वाधिकारी, तुम्ही जर इमोशनल व्यक्ती असाल, तुम्ही चुगल्याचा बाड्या करायला लागाल त्या अधिकाऱ्याच्या, किंवा सांगाल की नाही 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 हे असं नव्हतं ते तसं होतं, हे तर लक्षात. सो ह्या गोष्टींना मिनिंगच नाही आहे, सो हे ऑप्शनच नाही आहे. त्या भागातील शाळा महाविद्यालय, चला राईट हँड थंब रूल, सागर सर काय बोलले होते, सो NGO महाविद्यालय शाळा लोकसमुदाय लोकसहभाग बिंदास उत्तर मारायचं. त्या भागातील शाळा महाविद्यालयांच्या मदतीने लोकांच्या संबंधित कायद्याच्या आकलनासंबंधीचे सर्वेक्षण कराल व लोकांना या कायद्याच्या महत्वाबाबत जागरूक करण्यासंबंधी उपक्रम राबवाल. हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. बिंदास उत्तर मारून टाकायचं, झालं तुमचा पेपर किंवा झाले तुमचे क्वेश्चन सॉल्व, येत्या लक्षामध्ये. हे एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, येत्या लक्षामध्ये. सो हे सुरुवातीचे जे रूल होते त्याचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही आणि ते एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. सो आता उद्या लगेच भेटूया नवीन सेशनमध्ये. जर तुम्हाला ह्या सेशन्सचा बेनिफिट होतो आहे सो तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सो नक्की आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू, लवकरच भेटूया कारण परीक्षा जवळ आलेली आहे. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद.